आपले राजा बाबाजी, राजा बाबाजी काम करतील का? हो करतील. गोडसेंनी काही कामं केली नाही? काही नाही. एखादं कायला कुठंतरी आळा बसला पाहिजे, चपराक बसली पाहिजे. आणि हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र म्हणून आहे ना जनतेची फसवणूक केली जाते. ही हिंदू राष्ट्र इंडस्ट्री झालेली आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये नवीन मोठमोठे उद्योग कुठल्याही प्रकारे आलेले नाहीत. ते खासदारांचं काम असतं की त्या शहराला त्यांच्या वतीनं मोठमोठे उद्योग या ठिकाणी स्थापित करावेत, जेणेकरून लोकांना रोजगार मिळाला जातो. त्र्यंबकेश्वर रोडवर आहे पिंपळगाव बहुला गावामध्ये, आणि इथली गावातले काही नागरिक आहेत. लोकसभा रणधुमाळी सुरू आहे, काय त्यांच्या भावना आहेत, कशी परिस्थिती आहे विचारणार आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे. लोकसभा निवडणुका सुरू आहेत, खासदार किती, 2-3 उमेदवार रणांगणात आहेत, कशी परिस्थिती, तुम्हाला कोण खासदार हवा आहे, नवा, जुन्यांचे कशी कामं होतं, काय सांगता येईल का? जुन्यांचे तर काहीच काम नाही, आम्हाला नवीन खासदार हवा आहे. कोण हवे? नवीन कोण? आपले राजा बाबाजी. राजा बाबाजी काम करतील का? हो करतील. गोडसेंनी काही कामं केली नाही? काही नाही. एखादं काम चांगलं सांगाल? नाही नाही, आमच्याकडे काहीच नाही. काम केलं नाही म्हणून का माणूस आवडत नाही? माणूसही आवडत नाही, कामही केलं नाही, दर्शन सुद्धा नाही. 5 वर्षात 10 वर्ष लोकांनी निवडून दिलं, त्यांना दिलं असेल, दर्शन मिळालं नाही, दर्शन नाही मिळालं. विकास कामे काही, प्रकल्प एखादा मोठा नाही, नोकऱ्या काहीच नाही. राजाबाबाजी करतील काही सगळं? करतील. विश्वास आहे? हो, सर्वसामान्य उमेदवार आहे, करतील. येतो तुमच्याकडे कामाला. काय परिस्थिती आहे, कोण खासदार हवा आहे? राजाबाऊ वाजे. परिवर्तन का? परिवर्तन पाहिजे. कसं परिवर्तन नेमकं? सगळी लूट झालेली, महागाई झालेली, त्या महागाईला कुठंतरी आळा बसला पाहिजे, चपराक बसली पाहिजे. आणि हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र म्हणून आहे ना जनतेची फसवणूक केली जाते. हिंदू राष्ट्र तुम्हाला नको आहे? हिंदू राष्ट्र आहे, पूर्वीपासून आहे, रामराज्य हे पूर्वीपासून आहे, पण त्याच्या नावावरच मतं मागितले जातात आणि लोकांना भडकवलं जातं. हे नकोय. मंदिर बांधलंय, 370 कलम हटवलंय असं सांगतात मोदींकडे. कुठला 370 कलम हटवलंय? अजून हटलेला नाही. तुम्हाला काय माहिती त्याबद्दल? हटलेला नाही ते, हे सगळ्या जनतेला माहिती. फक्त दाखवलंय हटलेला आहे, हटलेला. मंदिराचा आमचा वर्षाचा, अनेक शेकडो वर्षाचा प्रश्न होता, तो सोडवलाय मोदींनी असं. अहो, राम मंदिर हे पूर्वीपासून, म्हणजे रामाला मानणारी जनता ही पूर्वीपासून आहे, आजच नाही. सगळे मानतात. त्यासाठी जनतेचा जर विकास केला असता, शिक्षणावर भर दिला असता, काय गोरगरीब जनतेला शिक्षणाची मदत केली असती, तर ते राम मंदिरापेक्षा अनेक पटीने चांगलं झालं असतं. राम मंदिरासाठी फक्त राजकारणाचा मुद्दा, हे लोकांना फक्त पोट भरायची जागा झालेली, त्याच्यासाठी गरिबाचा कुणाचाच फायदा झालेला नाही. कुठेतरी व्यवसाय उद्योग उभारणं गरजे होतं राज्या जिल्ह्यातील. फक्त तेवढं झालेलं, बाकी काय केलंय, काय परिवर्तन झालंय? काहीच नाही. महागाई दुनियाभरची वाढली. आज सगळ्या गोष्टी कसे करू शकतील? करू शकतात. त्यांना गरिबीची जाण आहे, सगळ्यात महत्त्वाचं गरिबीची त्यांना जाण, आणि ते जनतेमध्ये फिरण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे. गोडसे जनतेमध्ये फिरत नाहीत, विकास कामं करत नाही. फिरलेच नाही, इकडं आलेच नाही कधी. राजेभाऊ आले नसताना सुद्धा येऊन गेलेत. अजून काय हवंय? विकास कामं करतील असे विश्वास आहे? विश्वास म्हणजे 101% विश्वास आहे, आणि ते जनतेला न्याय मिळवून देतील एवढंही नक्की. कशी परिस्थिती लोकसभा, काय सांगाल, कशी परिस्थिती आहे? खासदार म्हणून तुम्हाला कोण नवा हा माणूस आहे, जुन्या कामं कशी आहेत? नाशिकच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर नाशिक आता हे महाराष्ट्रामध्ये मोठं शहर झालेलं आहे, आणि त्या शहराच्या अनुषंगाने नाशिकची सेवा करणारा खासदार हा असायला हवा. आता मागील 10 वर्ष माजी खासदार हेमंत गोडसे यांनी थोड्याशा योजना राबवलेल्या आहेत, काही काम केलं नाही असं नाही, परंतु ज्या नाशिकसाठी हव्या आहेत त्या योजना चांगल्यात चांगल्या आणि जास्तीत जास्त पटीनं राबवायला पाहिजे होत्या, त्या राबवल्या गेल्या नाहीत. त्यांनी रेल्वे प्रकल्प तो पुढे नेलेला आहे, परंतु नाशिकचं मेन द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक आणि इंडस्ट्रीयल जे आहे ते गेल्या 70-72 सालापासून नाशिकला जी इंडस्ट्री झालेली आहे त्या इंडस्ट्रीमध्ये नवीन मोठमोठे उद्योग कुठल्याही प्रकारे आलेले नाहीत. ते खासदारांचं काम असतं की त्या शहराला त्यांच्या वतीनं
मोठमोठे उद्योग या ठिकाणी स्थापित करावेत, जेणेकरून लोकांना रोजगार मिळाला जातो। द्राक्ष उत्पादक नाशिक जिल्हा असल्या कारणानं द्राक्षाचा भाव 1985-90 साली 20-30 रुपये होता, तो आज 2024 साली तोच भाव आहे। त्या अनुषंगानं जे खतं आहेत, खतांचे भाव तुम्ही जर बघितले तर 80-90% पटीनं त्याचे भाव वाढलेले आहेत। त्यामुळं शेतीमाल किंवा शेती करणं या रासायनिक खतं आणि औषधं जे आहेत त्याच्यामुळं शेती करायला परवडत नाही। त्याचप्रमाणे कांदा उत्पादक जिल्हा असल्या कारणानं कांद्याला कायम 5 रुपये किलो, 6 रुपये किलो, 2 रुपये किलो या पद्धतीनं बाजारभाव दिल्या जातात आणि ते शेतकऱ्यांना आज परवडेबल नाही आहेत। तर कांद्याची सुटी एवढी मोठी बाजारपेठ असून त्याचं नियोजन व्यवस्थितरित्या लावलं जात नाही, म्हणून आता जे उमेदवारांनी जे जे फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये राजाभाऊ वाजे हे एक माजे आमदार असून त्यांना सर्वसामान्य जनतेची चांगली जाण आहे असा लोकांचा आवाज आहे। त्या अनुषंगाने मी त्यांचाही प्रचार या ठिकाणी चालू आहे, गोडशेंचा प्रचार चालू आहे, शांतीगिरी महाराजांचा चालू आहे। ज्या ज्या उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे, परंतु नाशिकचे जे मेन मेन जे कामं आहेत त्या कामांची अनुभूती त्यांनी आपल्या भाषणामध्ये किंवा लोकांपुढे त्या मांडाव्यात, कारण इथं आपल्याला त्र्यंबक आणि नाशिक कुंभमेळासुद्धा भरला जातो। कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जो विकास व्हायला पाहिजे नाशिकचा, ज्याप्रमाणे हरिद्वार वगैरे तिकडं कुंभमेळे होतात तिथं अतिशय सुविधा आणि चांगलं सुसज्ज असं तिथं सुधारणा आहेत, विकास झालेला आहेत, त्या मानाने नाशिकचा विकास इतका झालेला नाही, तो त्या अनुषंगाने त्या उमेदवारांनी मांडावा आणि सांगावा अशी आमची नाशिककरांची इच्छा आहे। कोण खासदारी तुम्हाला काय सांगते ते बोलता येते अशी सगळी परिस्थिती आहे, लोक जाहीर बोलत आहेत, म्हणजे काय आहे की इथं नाशिकमध्ये जो पाहिजे तो विकास झालेला नाही, नोकऱ्या उपलब्ध झालेल्या नाहीत, प्रकल्प उपलब्ध झालेले नाहीत। आपण पाहतो शहरामध्ये 2-4 ठिकाणी जे आहे ते चांगल्या प्रकारे तिथं कामगार येऊन लेबर येऊन थांबतात आणि तिथं नाके आहेत, त्या नाक्यावर येऊन लेबर थांबतात। सकाळी काम मिळालं तर ठीक, आणि आता नाही मिळालं तर थेट घरी जावं लागतं, काम नाही मिळालं तर उपासमारीची वेळ येते, अशी सगळी परिस्थिती आहे। गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये कुठलाही प्रकारचा मोठा प्रकल्प या ठिकाणी आलेला नाही। कुंभमेळ्याचा उल्लेख केला, जसे बाहेरचे तिकडे हरिद्वारसारखे विकास होतात ते झालेले नाहीत असं इथं सांगितलेलं आहे। राम मंदिर बांधून काही फायदा झालेला नाही, आस्थेचा विषय आहे, त्याबद्दल काही वेगळं बोलायची गरज नाही, आमच्याही तिथं आस्था आहे, प्रेम आहे, मात्र दुसरीकडं या सगळ्या गोष्टी करत असताना शाळा नोकऱ्या आणि या सगळ्या गोष्टीवर भर देणं गरजेचं होतं, ते झालेलं नाही। हा फक्त राजकारणाचा मुद्दा आहे असं सुद्धा इतर नागरिकांनी जे आहे ते जाहीर आणि स्पष्ट बोलून दाखवलेलं आहे। हे काही राजकारणी लोक नाहीत, कुठले समर्थक नाहीत, हे न्यूट्रल आणि सामान्य लोक आहेत, त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया ह्या फार महत्त्वाच्या असतात आणि अशा सगळ्या या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। राजेभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे या दोघांमध्ये कशा प्रकारची लढत आहे आणि कोण नेमकं खासदार होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनगे, मराठी महाराष्ट्र न्यूज, नाशिक।